विठ्ठल माझा गुरु विठ्ठल माझा तारू उतरी पारू भव नदीचा सर्व विठ्ठल भक्त श्रोत्यांना माऊलींच्या हरिपाठाचा आज तेविसावा अभंग सात पाच तीन दशकांचा मेळा एक तत्व कळा दावी हरी तैसे नव्हे नाम सर्व मार्गावरिष्ठ येथे काही कष्ट न लागती आजपाजपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धारू असे ज्ञानदेवा विण व्यर्थ रामकृष्णि पंथ क्रमिएला ज्ञानदेवांनी या अभंगामध्ये नाममार्ग आणि इतर मार्ग यांची तुलना केली आहे आणि मग त्याच्यातून नाममार्गच कसा श्रेष्ठ आहे ते सविस्तर सांगितलं आहे हा सृष्टी प्रपंच कोणत्या कारणापासून कोणत्या मूलतत्वांपासून उभारला गेलेला आहे याचा शोध याचा विचार फार क्रा प्राचीन काळापासून केलेला आहे हा सगळा विचार फार प्राचीन काळापासून केला आहे ही मूलतत्व किती आणि ती कोणती याबद्दल तत्त्वचिंतकांमध्ये वेगवेगळी मतं आहेत संसार हा सात पाच तीन किंवा दहा तत्वांनी किंवा ही सगळी तत्वं मिळून म्हणजे पंचवीस तत्वांनी बनलेला आहे आणि ही जी सगळी वेगवेगळी तत्व आहेत किंवा ही तत्वांची संख्या आहे किंवा ते सगळं अनेकत्व कसं निर्माण झालं याबद्दल श्रीकृष्ण उद्धवाला सांगताना काय म्हणतात एकनाथी भागवतामध्ये तर तत्वगणनेचे जे लेख एकाचे थोडे एकाचे अधिक हा अनुप्रवेश एका माझी एक उपजती तत्वापासून होती कारण रूपे कार्याची स्थिती अंती जेथील तेथे प्रवेशती हे तत्व उत्पत्ती उद्धवा तत्ववेत्ते जरी ही संख्या वेगवेगळी दाखवत असले तरी या सगळ्या तत्वांचा समावेश शेवटी एकाच तत्वात आहे आणि हे कौतुक हरीच दाखवतो ही सगळी तत्वं कोणती तर प्रकृती महातत्व अहंकार त्रिगुण शब्द स्पर्श रूप रस गंध मग पं तन्मात्रा पंचतन्मात्रा पृथ्वी आप तेज वायू आकाश ही पंचभूत ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय पंचप्राण मन बुद्धी चित्त अहंकार ही सगळी तत्व या सगळ्यांचा जगताच्या रचनेमध्ये अंतर्भाव होतो जसा हा तत्व समूह सृष्टीमध्ये असतो तसाच तो प्रत्येक जीव शरीरामध्ये सुद्धा असतो पिंडी ते ब्रह्मांडी हाच तो नियम जीव देहातील या अचेतन तत्व समूहाला गीता भगवद्गीता क्षेत्र म्हणते तर सर्वव्याप्ती अचेतन घटकांच्या रूपाला गीता आणि सांख्यशास्त्र प्रकृती असं म्हणतात भगवद्गीतेच्या तेराव्या अध्यायामध्ये भगवंतांनी हा विचार मांडलेला आहे तर ही सगळी जी तत्वं आहेत ती कार्यरूप आहेत जे जे कार्य ते ते मिथ्या असा वेदांतशास्त्राचा सिद्धांत आहे जे मिथ्या असतं ते सत्याच्या अधिष्ठानाशिवाय स्वतंत्रपणे राहू शकत नाही आणि सत्य अधिष्ठान एक केवळ हरीच आहे सर्वसामान्यांनाच काय पण जिथे शंकर ब्रह्मादिकांना सुद्धा तो तत्त्वविचार गूढच राहिला तिथे इतरांची काय कथा का सामान्य लोक हा गूढ तत्त्वविचार कसा करू शकतील आणि म्हणूनच ज्ञानेश्वर नामाचा सोपा मार्ग श्रेष्ठ कसा आहे ते मग पुढे सांगतायत एक विठ्ठलची खरा तुकाराम काय म्हणतात तुका म्हणे एक विठ्ठलची खरा तो पसारा वा उगावी अशा या एकरूप तत्वावर अनेक तत्वांच्या कळा हरी दाखवतोय एक तत्व कळा दावी हरी म्हणजेच एका हरिस्वरूपीच या सगळ्या तत्वांची प्रचिती येते असंच इथे माऊली सांगतात संत एकनाथांनी आपल्या हरिपाठामध्ये आहे एक तीन पाच मेळा पंचवीसाचा छत्तीस तत्वांचा मूळ हरी हा तत्वविचार म्हणजेच विवेक हा सगळाच तत्वविचार जाणून घेणं अतिशय कठीण आहे नामाचं मात्र तसं नाही हा तत्वविचार जाणून घेणं इतकं कठीण आहे जसं मी आत्ताच म्हटलं की शंकर ब्रह्मादिकानं सुद्धा तो तत्वविचार गूढच राहिला तिथे इतरांची काय कथा का कसा तो सामान्यांना आकलन होईल आणि याकरताच ज्ञानेश्वर पुन्हा पुन्हा नामाचा सोपा मार्ग कसा श्रेष्ठ आहे हेच सांगतात नामाचं काय आहे तर नामजप मार्ग हा सगळ्या साधन मार्गांमध्ये सोपा आहे आणि श्रेष्ठ आहे आणि हीच गोष्ट ज्ञानेश्वरांनी पुढच्या चरणामध्ये सांगितली आहे तैसे नव्हे नाम सर्व मार्गावरिष्ठ येथे काही कष्ट न ना लागती नाममार्गाने परमात्म स्वरूपापर्यंत पोहोचायला कष्ट लागत नाहीत श्रीहरीच्या नामस्मरणात सर्व तत्व विचारांचा अंतर्भाव होतो कारण एक तत्व हरी हेच सगळ्यांचं अधिष्ठान आहे आणि परमात्मप्राप्तीच्या अनेक मार्गांमध्ये नाम हा श्रेष्ठ मार्ग आहे कोणतीही गुंतागुंत नाममार्गात नाही फक्त पूर्ण श्रद्धेने चैतन्यघन श्रीहरीचं नामस्मरण करावं हेच इथे ज्ञानेश्वर सांगतात आणि तसं केल्यामुळेच सृष्टीच्या सगळ्या तत्वांचं मूल कारण असलेल्या श्रीहरीशी संपर्क साधला जाईल श्रीहरीची प्रत्यक्ष गाठ घालून दिली जाईल आणि मग असं घडणारं अशी गाठ घालून देणारं हे नाम किती श्रेष्ठ आहे हेच यातून जाणून घ्यायचं आहे असंच माऊलींचं इथे सांगणं आहे ही जी नाम उपासना आहे ती आचरायला सोपी कष्ट न पडणारी आणि सायुज्यता मिळवून देणारी आहे योग मार्गामधले यम नियम आसनं प्राणायाम प्रत्याहार धारणा आणि ध्यान या सात पायऱ्या चढून योग समाधी साधायची असते हे अतिशय कष्टप्रद असून त्यात यश मिळवणारेही फार थोडेच असतात दुसरा तपमार्ग हा तपो मार्ग सुद्धा खडतरच आहे आणि त्यामध्ये साधकाचा शेवटपर्यंत टिकाव लागणं अतिशय कठीण तिसरा मार्ग हा स्थूल सूक्ष्म आणि कारण देहाचा निराश करून त्याच्याही पलीकडे असलेल्या आत्मतत्वाशी एकरूप होण्याचा ज्ञान मार्ग तोही कठीण मी शरीर नाही तर मी आत्मा आहे ब्रह्म आहे असा कितीही निर्धार झाला तरी प्रत्यक्ष आचरताना त्यामध्ये फरक पडतो शिवाय अडथळे सुद्धा येतातच मग हे कठीणच नाही का सगळेच मार्ग कठीण कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियांचं दमन करून जरी मार्ग अवलंबला तरी विषयाकडे धाव घेणाऱ्या इंद्रियांचं दमन करून काहीच लागणार नाही यातही दुःखच भोगावं लागतं हाच मुद्दा अधिक स्पष्ट करण्यासाठी माऊली आजपा जपाबद्दल आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या निर्धाराबद्दल पुढच्या म्हणजे तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अजपा जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धारू असे तिसऱ्या चरणामध्ये म्हटले माऊलींनी जीवमात्रामध्ये शरीरात श्वास आत घेणं आणि बाहेर सोडणं ही प्राणक्रिया अखंड आमरण चालते म्हणून विवेकी मनुष्याने प्राणगतीच्या वेगाने मनोमय वाणीने नामजप करण्याची सवय करावी मग ती सवय इतकी दृढ जडते की कोणत्याही प्रयत्नांशिवाय आणि श्वासाकडे अवधान न ठेवता सुद्धा आपोआप नामजप घडतो माणसाला आपले सारे व्यवहार बोलणं चालणं करत सुद्धा सवयीने मग हा नामजप चालू ठेवता येतो पण इथे मात्र मनाचा निग्रह फार महत्वाचा जपासाठी कितीही कष्ट न करता काहीही कष्ट न करता खंडही न पडता अहोरात्र जप होणं हा अजपाजप आणि हठयोगी तर त्रिबंधपूर्वक प्राणायामाने प्राणसंचय कसे करतात ते तर मुलाधार चक्रावर नेऊन प्राणसंचय मुलाधार चक्रावर नेतात मग मलो मनो मनोबलाने तो ऊर्ध्वगामी करतात आणि मग तो हृदयामध्ये स्थिर करतात मग कोणताही अडथळा येत नाही आणि त्या निश्चल नाम अजप वाटेल तेवढा ते करू शकतात असं सगळं असलं आणि इतके मार्ग असले तरी ते सगळे कठीण आहेत क्लेशदायक आहेत निर्धार करण्यासारखेच आहेत म्हणजे निर्धार केला तरच ते आचरणात येण्यासारखे आहेत मग ज्ञानदेवी इथे स्वानुभवानेच काय सांगतात की शरीर आणि प्राणक्रिया आणि मन यावर ज्यांचं पूर्ण नियंत्रण आहे आणि अजपाजप करण्याचा मनाचा निर्धार ज्यांनी केलेला आहे तेच हा श्वसनगतीसह अनायासे साधणारा अजपाजप करू शकतील फक्त तेच मनाचे जे निर्धारी असतील त्यांनी तेच अजपाजपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धारू असे हाच मनाचा निर्धार तेथे आवश्यक आहे अजून याच्याहीपेक्षा दुर्लभ असतो तो, तो कुठला तर कुंडलिनी योगाचा अधिकारी म्हणजे असा लाखा लाखातून एखादाच असेल आणि म्हणून सामान्यांनी या अति कठीण योगाच्या नादी लागू नये आणि हेच माऊलींना सांगायचं आहे म्हणूनच ते अगदी सोप्या कष्ट नसलेल्या अशा नाममार्गाचीच वाट दाखवतात ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी म्हटलंय म्हणून योगाची या वाटा जे निघाले सुभटा तया दुःखाची या वाटा भागा आला या वाचोनी योगाची ये बळे अधिक काही मिळे ऐसे नाही अर्थात सामान्य जनांसाठी केवळ भक्तियोगच उपयुक्त आहे आणि सर्व मार्ग वरिष्ठ आणि कष्टरहित असं हरिनामच हितावह आहे आणि याच आशयाने ज्ञानेश्वरांनी इथे म्हंटलय आजपाजपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा असे मग शेवटच्या चरणामध्ये माऊली म्हणतात ज्ञानदेवा जिणे नामे विण व्यर्थ रामकृष्ण पंथ क्रमी येला ज्ञानेश्वर म्हणतात कितीही साधनं केली पण जर नामस्मरण केलं नाही तर ते जिणं व्यर्थ आहे भगवंताच्या नामानेच मानवी जीवनाची सार्थकता होते आणि त्या वाचून इतर कोणतेही लाभ झाले तरी मानवी जीवन सार्थकी लागत नाही स्पष्ट निर्वाळा देतात संतांच्या जीवनाचा उद्देश भगवन नाम संकीर्तन अखंड करत राहणे हाच असतो नारद महर्षी पद्मपुराणात म्हणतात हरे नामैर्व नामैव नामैव मम जीवनम हरे नामैव 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 मम जीवनं कलौ नास्त्येव नास्त्येव नास्त्यव गतिरन्यथा नामभक्तीनेच जीवाच्या हृदयात परमात्मस्वरूप प्रकटत आणि त्याला निरुपम आनंदाची प्राप्ती होते म्हणून सातत्याने नाम घेण्यातच जीवनाची सार्थकता आहे रिकामा अर्धघडी राहू नको हे माऊलींनी याच आशयाने आपल्या हरिपाठात सांगितलंय अखंड नाम सुखाचे आगर असा श्रीहरी माऊलींच्या हाती ज्ञानदेवांच्या हाती सर्व सुखाचे आगर असा श्रीहरी आलेला आहे नामस्मरणातही शरीर आणि मन या दोन्हीचा उपयोग करावा लागतो शरीरापेक्षा मन सूक्ष्म म्हणून ते भगवंताच्या अधिक जवळ असतं म्हणून शरीराला गौणपणा देऊन मनाला साधनात पूर्णपणे गुंतवणारा मार्ग केव्हाही बरा भगवंताच्या नामाचा खुद्द ज्ञानेश्वरांनी अनुभव घेतला आणि स्वानुभवाने इतरांना तो मार्ग दिला नामाशिवाय जगण्यात अर्थ नाही असं त्यांना वाटलं अर्थात नाम घेताना आपली नामाकडे पाहण्याची दृष्टी कशी असावी हे सुद्धा त्यावरून कळतं सगळ्याच साधू संतांनी हाच पंथ श्रेष्ठ आहे असं सांगून तो अनुसरलेला आहे या नाममार्गाशिवाय इतर मार्गाचं अनुसरण करण्यात जीवन व्यर्थ आहे हेच सांगण्यासाठी माऊली म्हणतात ज्ञानदेवा जिणे नामेवीण व्यर्थ ज्ञानदेवा जिणे नामेवीण व्यर्थ आणि रामकृष्णी पंथ क्रमी येला रामकृष्णी पंथक्रमी येला नाम घेता घेता त्याची आवड निर्माण होते हे खरं पण त्या आवडीची वाढ झाली पाहिजे प्राणापलीकडे नाम आवडू लागलं पाहिजे नामाशिवाय जगण्यात अर्थ नाही असं वाटलं की झालं ज्ञानदेवांचं असंच झालं म्हणूनच त्यांनी रामकृष्ण नावाचा राजमार्ग स्वीकारला आणि ते हरिरूप झाले भगत भगवत स्वरूप ज्ञानेश्वरांचं जे बोलणं आहे सांगणं आहे किंबहुना ज्ञानेश्वरांच्या अनुभवातून स्वानुभवातून आलेले हे बोल आहेत यावर नितांत श्रद्धा ठेवून आत्मविश्वासाने या मार्गावरून वाटचाल करणं हेच आपलं काम हरीच्या जवळ जाण्याच्या दिशेला वळण्याचं तरी समाधान या जन्मी नक्की प्राप्त होईल आणि म्हणूनच हरीमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी जय जय राम कृष्ण हरी